आणि यानंतर या तासाची आणखी एक महत्त्वाची अपडेट. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि एनसीपीचे नेते शरद पवार यांच्यामध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचं कळतंय. राज्यातल्या मनसेच्या आजच्या भोंगेविषयी आंदोलन संदर्भात शरद पवार यांनी माहिती घेतल्याचं कळतंय. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी काही सूचना केल्याचंही समजतंय. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, या संभाषणाचा काय तपशील हाती लागलाय? तज्ञ आज सकाळपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ठिकठिकाणी भोंगे लावण्यासंदर्भामध्ये घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार काही ठिकाणी भोंगे देखील लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर राज्यातली नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे याच अनुषंगानं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि एनसीपी नेते शरद पवार यांच्यामध्ये दूरध्वनीवरून चर्चा झालेली आहे. शरद पवारांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. सध्या तरी अनेक ठिकाणी शांतता असल्याची माहिती गृहमंत्र्यांकडून शरद पवारांना दिली देण्यात आल्याची देखील माहिती मिळते. या अनुषंगानं आता 11 वाजता आणखीन एक महत्वाची 11:30 वाजता बैठक होते. त्या बैठकीमध्ये देखील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत या संदर्भामध्ये स्वतः शरद पवार या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते. निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.